स्वाद मसाले घेऊन आले मिरची महोत्सव 2024 थेट शेतकरी ते ग्राहक, त्यामुळे स्वस्तात मस्त। घ्या शंकेश्वरी मिरची 190 रुपये, गुंटूर मिरची 220 रुपये, लवंगी मिरची 260 रुपये, बॅडगी मिरची 340 रुपये, कश्मीरी मिरची 680 रुपये किलो। तर ह्यापेक्षा स्वस्त मसाले कुठेच नाही। जिरा 440 रुपये, धना 160 रुपये, खोबरे 140 रुपये। तेव्हा असल चवीची पारंपरिक चटणी बनवण्यासाठी स्वाद मसाले पलूस आणि विटा। कायद्याची पायमल्ली कशी करावी आणि आपल्या सोयीचा निकाल कसा द्यावा हे जर शिकायचं कोणाला असेल या देशात, तर ते विधानसभा अध्यक्ष श्री नार्वेकर साहेब एक ट्युशन घेऊ शकतात। एकीकडे इलेक्शन कमिशन म्हणतं की डिस्प्यूट 2019 पासून सुरू झाला, तर आमचे विधानसभेचे अध्यक्ष म्हणतात की डिस्प्यूट हा 29 जून पर्यंत नव्हताच, शरद पवार हे अनडिस्प्युटेड लीडर होते, डिस्प्यूट 30 जूनला सुरू झाला। आणि दुसरीकडे निवडणूक आयोग म्हणतं 2019 पासून झाला, बरोबर आहे। दोघांचेही अध्यक्षपदाला आव्हान देणाऱ्या याचिका आलेल्या आहेत, त्यामुळे ऑर्गनायझेशनल टेस्ट मी अप्लायच करत नाही। आता दोघांच्याही निवडणुका वेगवेगळ्या तारखांना झालेल्या आहेत। शरद पवारांची माझ्या अंदाजाने निवडणुकीची तारीख होती 1 सप्टेंबर 2022, 1 सप्टेंबर 2022 ते 30 जून 2023 जेव्हा त्यांना चॅलेंजच झालेला नाही, तेव्हा मग डिस्प्यूट उरतो कुठे? डिस्प्यूट येतच कुठनं? दुसरी गोष्ट, लेजिस्लेटिव्ह मेजॉरिटी टेस्ट सोयीस्कररित्या त्यांनी सुभाष देसाईंच्या जजमेंटचं वाचन केलं, पण सुभाष देसाईंच्या जजमेंटमधला पॅराग्राफ नंबर 147 आणि 148 मध्ये स्पष्टपणे लिहिलेलं आहे की जर डिस्क्वालिफिकेशन पिटिशन चालू असतील तर तुम्हाला जे लेजिस्लेटिव्ह टेस्ट घेता येणार नाही, दॅट विल बी अनकॉन्स्टिट्यूशनल। त्यांनी पुढे जाऊन हे पण म्हटलं आहे की लेजिस्लेटिव्ह पार्टी डझंट मीन अ पॉलिटिकल पार्टी, आणि म्हणून व्हीप मध्ये येतो की व्हीप इज अ बिब्लिकल कॉर्ड बिटवीन द पॉलिटिकल पार्टी अँड द लेजिस्लेटिव्ह पार्टी। पॉलिटिकल पार्टीने काय निर्णय घ्यायचा हा त्याचा अध्यक्ष ठरवतो, लेजिस्लेटिव्ह पार्टीला पार्टीने अधिकार दिलेले असतात त्याचा नेता नेमून। शेवटी नेता नेमण्याचं काम सुभाष देसाईंच्या केसमध्ये स्पष्टपणे सुप्रीम कोर्टाने सांगितलंय हे पक्षाच्या अध्यक्षांचं काम आहे। त्यांनी तिसरी एक हास्यास्पद बाब केली की मी अत्यंत सूक्ष्म नजरेने टेंथ शेड्यूलकडे बघतोय, कॅलिडोस्कोप मधनं मी टेंथ शेड्यूलकडे बघतोय। ते म्हणतात टेंथ शेड्यूलचं अर्थ डिसिप्लिन लावणं नाही, टेंथ शेड्यूल इंट्रा पार्टीमध्ये बघत नाही, अँड देअरफॉर नो वन इज डिस्क्वालिफाईड। कारण का म्हणाले राजकारण आहे, राजकारणामध्ये पक्ष तुटतात, नवीन मित्र मिळतात, नवीन रस्ते बदलले जातात, नवीन रस्त्यावर लोक चालतात, मग टेंथ शेड्यूल ठेवलंय कशाला? आयाराम गयाराम नावाची पद्धत होती ती रोखायला, आणि त्याच्यानंतर सुधारणा केली त्याच्यात। पहिल्यांदा असं होतं की 50% बाहेर जाऊ शकत होते, जेव्हा त्यांच्या लक्षात आलं की 50% पण हे संख्या कमी होईल, तेव्हा त्यांनी सांगितलं की 2/3 बाहेर पडू शकतात, पण बाहेर राहून ते पार्टी नाही बनवू शकत, त्यांना कोणाच्या तरी मर्ज झालं तर त्यांचं अस्तित्व राहील, नाही तर त्यांचं अस्तित्व काढून टाका, असं टेंथ शेड्यूलचं स्पष्ट म्हणणं आहे। तर आमचे अध्यक्ष म्हणतात की हे सगळं माझ्याकडे कशाला येतं, माझं कामच नाहीये, माझ्या स्कोपमध्येच नाहीये। मग 2 वर्ष काय उभवत होते अंडी? एक एक 1.5-1.5 वर्ष तुम्ही लावता आणि नंतर सांगता माझ्या स्कोपच मध्येच नाहीये, थट्टा मस्करी लावली आहे काय?
म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणाचं कसं वाटोळं करतायत याचं सुंदर उदाहरण होतं आजचं वाचन. बरं झालं की मी प्रत्यक्षदर्शी म्हणजे तिथे साक्षीदार आहे की त्यांनी वाचलं काय, ते बोलले काय आणि कायदा काय. कायदा नरिमन पॉईंटच्या साईडला आहे तर आमचे अध्यक्ष कोलाबा साईडला होते म्हणजे त्यांच्या घराजवळ. अत्यंत हास्यास्पद हे होतं. नंतर हे सगळं बोलता बोलता त्यांनी 30 जूनचा उल्लास ते सारखा करत होते. मला त्यांना लक्षात आणून द्यायचं आहे की इलेक्शन कमिशनने सांगितलं की 30 जूनचा विचार करता अजित पवारांचं झालेलं अध्यक्षपद हे इलिगल आहे. हे कोणाचं म्हणणं आहे? इलेक्शन कमिशनचं. दुसरी गोष्ट, 30 जूनच्या नंतर 1 जुलैला अजित पवारांनी ॲज अ लीडर ऑफ अपोजिशन पार्टी, त्यांचं ट्विट मी तुम्हाला आत्ताही दाखवू शकलो असतो, माझ्याकडे पेपर नाही आहे, त्यांनी या सरकारवर टीका केली आहे. कारण का, तेव्हा समृद्धी महामार्गावरती एक ब्रिज पडला होता आणि हे सरकार भ्रष्टाचारी आहे, हे सरकार पैसे खातं आणि लोकांचा जीव घेतं, असं या प्रकारचं त्यांचं ट्विट होतं. त्यांना 3 तारखेला विचारलं की तुमचे राष्ट्रीय अध्यक्ष कोण, तेव्हा त्यांनी आपल्या स्टाईलमध्ये उत्तर दिलं, अरे मोरखा का तुम्ही, शरद पवारच ना. आता एवढं सगळं बोलून सुद्धा तुम्हाला जर काहीच दिसत नसेल तर तुम्ही धृतराष्ट्राच्या भूमिकेत आहात की काय? असे धृतराष्ट्र हे महाराष्ट्राच्या राजकारणाचा बट्ट्याबोळ करतील, स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी पक्ष तोडायचे, पक्ष मोडायचे, कायदे तोडायचे, कायदे मोडायचे. आणि मी त्या खेळातलाच नाही असं सांगायचं हे हास्यास्पद आहे. तुम्ही क्वासी ज्युडिशियल अथॉरिटी म्हणून बसला होतात, तुमचा तो अधिकार तुम्हाला प्रदान केलेला आहे, माझ्या त्या कक्षेतच बसत नाही असं जेव्हा तुम्ही म्हणता तेव्हा तुम्ही स्वतःचा पदाचा स्वतःच अपमान करून घेता. आणि त्यामुळे आजचा निकाल, जरी आम्ही डिस्क्वालिफाय झालेलो नसलो, अगदी मला काय डिस्क्वालिफिकेशन हा काय माझ्या दृष्टीने फार मोठा आयुष्यातला पॉलिटिकल प्रसंग नव्हता, पण एकंदरीतच जो निकालाचं वाचन झालंय त्याच्यामुळे कायद्याची पायमल्ली झाली आहे, कायदा थिल्लर म्हणून गणला गेलाय. आणि ते स्वतः म्हणतात मी कॅलिडिस्कोप मधनं 10 शेड्यूल बघतोय आणि 10 शेड्यूल मध्ये पार्टी डिसिप्लिन आणि इंट्रा पार्टी ऍक्टिव्हिटीज ह्याचं काही हे नाही. मग डिफेक्शन म्हणजे काय आहे? डिफेक्शन कसं होतं? आता डिफेक्शन कसं होतं ते परत एक अभ्यास वर्ग आम्ही घेणार आहोत त्यांच्याकडे जाऊन की डिफेक्शन म्हणजे कसं होतं. व्हॉलेंटरीली गिव्हिंग अप मेंबरशिप म्हणजे काय? काहीच एक्सप्लेनेशन नाही. म्हणजे स्वतःला सत्तेत जाण्यासाठी अजित पवारांनी जे कार्यक्रम घेतला होता त्या कार्यक्रमाला धृतराष्ट्रांनी उघड पाठिंबा दिला आणि त्यांना सगळ्यातनं बाहेर काढलं, आम्हालाही काढलं. पण आम्हाला काढला याचा आम्हाला बिलकुल आनंद नाही, पण जे गैर होत आहे महाराष्ट्रात त्याच्याबद्दल आम्हाला नक्की दुःख आहे. राहुल नार्वेकरांना म्हणताय तो म्हणजे काय, जे आंधळा पट्टी लावून जर कायदा वाचत असतील तर तो धृतराष्ट्रच झाला. सर हिंदी में बात ब्रीफ कर दीजिए, जो ब्रीफिंग जो फैसला आया है पूरा फैसला सुनकर राहुल नार्वेकर की स्पीच सुनकर ऐसा लगता है वो अंतर विरोध दिया गया पार्टी के अंदर का. वो बोलता है अंतर विरोध जो हुआ वो हम लोग देख ही नहीं सकते, उसको हमारा थोड़ी अधिकार है. तो फिर तुम्हारा अधिकार नहीं तो 2 साल क्यों बैठे जजमेंट पे? पहले ही बोल देने का था मेरा अधिकार नहीं, मैं नहीं सुनूंगा जजमेंट. इतना लंबा समय क्यों लिया? एक तरफ इलेक्शन कमीशन बोलता है कि पार्टी में डिस्प्यूट 2019 से शुरू हुआ, ये बोलते पार्टी में कोई डिस्प्यूट ही नहीं था 29 जून तक. और सबसे हंसने वाली बात है ये बोलते मेरे स्कोप में ही नहीं, मैं कुछ कर ही नहीं सकता हूं इसमें, मेरे पास आए क्यों? अरे कुश्ती के लिए तुम बाहर अंपायर करके बैठते और फिर कुश्ती ड्रॉ में भेज देते, ड्रॉ होगी चलो बाहर, कुश्ती ड्रॉ नहीं होती है. किस आधार पर फैसला दिया उन्होंने? उनको जाके पूछिए यार, हमको नहीं समझा, हम 2 घंटे बैठे थे. आपका क्या कहना है? नहीं उन्होंने अपने हिसाब से दिया, जो उनको जो ना खाता ना वही, नार्वेकर कहे वही सही. कोई कॉन्स्टिट्यूशन नहीं, कोई आधार नहीं, कोई उसको लीगैलिटी नहीं, बस नार्वेकर जी ने बोल दिया वो सही.
सर पहले वर्डिक्ट के बाद उनको 10 शेड्यूल का चेयरमैन बना देंगे, अभी लॉ मिनिस्टर बनने के आते। अरे बिल लॉ मिनिस्टर नहीं, सुपर लॉ मिनिस्टर बनाना चाहिए उनको, पूरे कॉन्स्टिट्यूशन को चेंज करके हाथ में दे देंगे। नहीं नहीं मैं बाद में बताती हूं। यानी जिस प्रकार से उन्होंने 10 शेड्यूल का मजाक उड़ाया है, मुझे लगता है बनाने वालों ने 10 शेड्यूल क्यों बनाया। ये 10 शेड्यूल इतना कड़क बनाया है, इसके ऊपर अभी महाराष्ट्र सरकार तो पूरी वो ढो डालेगी कॉन्स्टिट्यूशन को। ये जो शुरू हो गया है ये देश के लिए अच्छा नहीं। आगे क्या प्रोसेस रहेगा? प्रोसेस की बात मैं नहीं कर सकता हूँ, मैं छोटा कार्यकर्ता हूँ, सुनने के लिए आया था, आपसे बात करने के लिए आया था, अब मैं घर जाऊँ, वो सब शरद पवार डिसाइड करेंगे, वो मेरा काम है। मैंने बोला ना मैं छोटा कार्यकर्ता हूँ। कुठे व्हीप नाही, टीप नाही, काय नाही, काय नाही, ते म्हणतात माझा काय हक्क आणि अधिकारच नाही। हे तुमच्या अंतर्गत पार्टीत लागलेली कुस्ती आहे, ती मी कशी सोडवणार? आणि मग तुम्ही 1.5 वर्ष काय करत होतात? आपने मराठा जो बयान दिया धृतराष्ट्र वाला, विधानसभा स्पीकर को अपने धृतराष्ट्र कहा, क्या है पूरा मामला, क्यों कह रहे हैं? ऐसा है, कोई अगर अंधे का कर देता है, सामने दिखकर भी अंधा बन जाता है, तो उसको क्या कहेंगे? उसको धृतराष्ट्र ही कहेंगे। और हमको डिस्क्वालीफाई नहीं किया, इसकी खुशी हमें होनी चाहिए। हमको तो लग रहा था ये मैदान में आके कुश्ती छुड़ा देगा और हमको डिस्क्वालीफाई कर देगा, पर ये तो बोला तुम्हारी भी जीत हो गई और तुम्हारी भी जीत हो गई, मैं चला घर। पण हाच निर्णय अपेक्षित होता, शिवसेनेमध्ये सुद्धा अशाच प्रकारे निर्णय दिला होता, त्यामुळे अपेक्षा हीच होती। असं आहे की अपेक्षा ही नाही, अपेक्षा ही आहे की कायदेशीर वाचन झालं पाहिजे, कायदा बघितला गेला पाहिजे, कायद्याची पायमल्ली करून कुठला रिझल्ट येणं हे अपेक्षित नसतं। की क्वासी ज्युडिशियल अथॉरिटी आहे, क्वासी ज्युडिशियल अथॉरिटी म्हणजे थोडक्यात ते जजच्या सारखे खुर्चीत बसतात, जजकडनं खून तर झालाय, पण खून झाला तो त्यांनी नाही केला, एकाने खाली चाकू ठेवला होता आणि तो जाऊन पडला, मग खून कसा झाला? मग त्याला मुक्त करण्यात येत आहे, कारण का तो माणूस जाऊन चाकूवर पडला, कोणी त्याच्या पाठीत चाकू मारलेला नाही। अशा प्रकारचे जज जर भारतात आले तर धन्य आहे भारताच्या संविधानाचं।